शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा मिळावा व शेती पिकांची वीज तोडणी मोहीम सरकारने तातडीने थांबवावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने निलंगा येथे गुरुवार दिनांक 1 डिसेंबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा मिळावा व शेती पिकाची वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवावी, अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी यावेळेस केला. रब्बी पिके विजवण्यासाठी शेतकरी अडचणीत असताना या शेतकरी विरोधी सरकारकडून शेतीची वीज तोडणी सुरू आहे, ती तात्काळ थांबवावी व शेतीला सुरळीत वीज पुरवठा सुरू करावा. याबरोबरच शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात खरीप पीक विमा मिळणे आवश्यक आहे, परंतु मोजक्या लोकांना तुटपुंजा पीक विमा देण्यात येत आहे. तरी नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी आज निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, ईश्वर पाटील, दत्ता मोहोळकर, सुनील नाईकवाडे, प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वांजरवाडे, संतोष मोघे, माधव नाईकवाडे, महिला आघाडीच्या रेखाताई पुजारी, दैवता सगर, मंगलबाई कांबळे, महादेवी पाटील, संगीता कदम, पृथ्वीराज निंबाळकर, शुभम खानापुरे, अमोल सूर्यवंशी, दीपक माने, किशनराव मोरे, शांताबाई लोहार, विश्वनाथ लोहार, लायक शेख, अनंत जाधव, चक्रधर घोडके, मारुती घोडके, हुसेन शेख, विशाल पाटील, पांढरे सर, सुधीर गोबाडे आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन घेतलेलं आहे. चक्का जाम आंदोलन एवढ्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे, यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस आला, अतिवृष्टी झाली, वाहनं सोडलेले पाहिजे, मोठा शेतकऱ्याला फटका बसला आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या हातात आलेलं नगदी पीक हातून निघून गेलं. शेतकरी उदास आहे, शेतकऱ्यासमोर जगण्यासाठी कुठलंही दुसरं साधन नाही आहे, उदरनिर्वाह भागवण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यावर्षीचं पीक हातातून गेलं आणि आता रब्बी पिकाची कुठेतरी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. कुणाच्या विहिरीला, कुणाच्या बोरला, वड्याला, नदीला, नाल्याला वाहत असलेलं पाणी अडवावं, आपल्या शेतीला द्यावं आणि आपल्या जुन्या पाण्या पडलेल्या अडगळीस पडलेल्या मोटारी दुरुस्त करून शेतकऱ्यांना विद्युतचा पुरवठा व्यवस्थित होतोय या माध्यमातून आपल्या मोटारी चालू केल्या आणि त्यातच या तुगलुकी सरकारनं, या मिंदे गटानं शेतकऱ्याचे कनेक्शन कट करण्याची मोहीम घेतली आणि शेतकऱ्यानं जे पेरलं होतं, उगवलं होतं, आता पाणी देण्याची वेळ आलेली होती. अशाच परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याचे कनेक्शन कट करण्याचा जो निर्णय या शेतकरी विरोधी सरकारनं घेतलेला आहे, या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, त्या निषेधात या शेतकऱ्याचे कनेक्शन कट करू नये हा शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी हा चक्का जाम आंदोलन आहे.